नमस्कार, सूरज शंकर गौड़ा मुलच मुदेको 15-16 वर्षाचा मुलगा, उत्कृष्ट खेळपट्टू, चांगला कबड्डीपट्टू। आज अचानकच ज्या वेळेला 2 दिवस अगोदर तिला पोटात दुखत होतं आणि तिने एक प्रायव्हेट डॉक्टर असतील सर तिच्या आईबाबाने संपर्क केले। प्रायव्हेट डॉक्टरने सलाईन वगैरे लावले आणि त्याने म्हटले की अपेंडिक्सचा प्रॉब्लेम आहे म्हणून। कालपासून परवापासून तिला पोटात दुखत होतं म्हणून तिने काल जाऊन डॉक्टर रायांना, हे गव्हर्नमेंट डॉक्टर आहेत, रिटायर झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं प्रायव्हेट क्लिनिक दवाखाना खोललेला आहे आणि जवळपास त्या रायांना डॉक्टरवरती 4 केस नोंद झालेले आहेत। आज ही धरून 4थी केस। अचानकच पोटात त्रास होलाय म्हणून डॉक्टर रायांनावरनं एक सुन्न व्हायचं इंजेक्शन मारला। इंजेक्शन मारल्यानंतर त्याला उलट्या झाल्या, ब्लिडिंग झाले। तिथे आमचे सहकारी मस्नू पाटील देखील तिथं उपस्थित होते आणि त्याच्यानंतर म्हटले की बेळगाव घेऊन जावा म्हणून। आणि त्या गावड्याला ज्या वेळेला डॉक्टर बेळगावला घेऊन गेले त्याच्यानंतर तिथल्या डॉक्टरच्या प्रायव्हेट हॉस्पिटलनं सांगितलं खानापूरमध्येच हा पेशंट मिळेला आहे म्हणून। आज आमच्या त्या मोदेकोत गावच्या चांगल्या पोरावरती एक फार मोठा अन्याय झालेला आहे आणि डॉक्टर रायांवरती कुठल्याही परिस्थितीमध्ये लायसन्स त्याचं रद्द झालं पाहिजेत अशी आमच्या मोदेकोपच्या गावकऱ्यांकडनं एक विनंती आहे। विशेष करून डॉक्टर रायांनावर ह्यांच्यावरती 4 वेळा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 24 तास मला माहिती मिळली आहे की 24 तास अल्कोहोल ड्रिंक्स वगैरे करून तिने असतात। त्यांचे काका, ज्या मुलाचे जे आता देहांत झाले त्यांचे काका आज पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केलेलं आहे 174C म्हणजे संशयच्या खाली। आणि आज इथं भीम्सखाली बेळगावमध्ये येतं त्यांना पोस्टमार्टमसाठी या पोराला आणलेलं आहे आणि लवकरात लवकर रिपोर्ट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती क्रम घेणार असं मोदेको गावकऱ्याच्या वतीनं एक मागणी आहे। खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी या मोदेकोपचा जो मुलगा आहे गावडा त्याच्यामागे आम्ही खंबीरपणे उभे आहे। उद्या तालुका हेल्थ ऑफिसर तसंच DHOला आम्ही सगळे मोदेको गावचे लोक भेटून त्याच्यावरती लायसन्स रद्द व्हावं आणि असे डॉक्टर खानापूरमधून गडीपार हद्दपार व्हावं हीच या खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मागणी आहे।